ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नुकतेच चंद्रभागा साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि नव्या जुन्या नेत्यामध्ये निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झालेली पाहावयास मिळू लागली। वास्तविक ही निवडणूक विठ्ठल परिवार म्हणजेच भालके काळे, दिलीप धोत्रे आणि अभिजित पाटील या दोघांच्या पॅनलमध्ये होईल असेच काहीसे चित्र पाहावयास मिळू लागले। काल नुकतेच अभिजित पाटील यांनी विचार विनिमय बैठक घेतली आणि या बैठकीत विठ्ठल परिवारातील अनेक नेत्यांनी अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश देखील केला। यानंतर अनेक विरोधक नेत्यांनी एक प्रश्न मात्र उपस्थित केला की अभिजित पाटील हे काय म्हणून निवडणूक लढवणार। मात्र विठ्ठल परिवारासमोर संपूर्ण विठ्ठल कारखान्याचा आदर्श उभा आहे तर विठ्ठल कारखान्याची विश्वासार्हता देखील उभी आहे। ती कशा पद्धतीनं आपण ते पाहूया। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हटलं की साखर कारखाना, आणि साखर कारखाना म्हटलं की कारखाना चालवणारा माणूस आणि बिले देणारा माणूस याची चर्चा नेहमी होत असते। आणि मागील 10 वर्षाचा अनुभव पाहिल्यास पंढरपूर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक झालेली आपणास पाहावयास मिळते आणि शेतकऱ्यासोबतच कामगाराची देखील मोठी पिळवणूक झालेली आहे। आणि याच मुद्द्यावरून मागील वर्षी झालेल्या विठ्ठल कारखान्यावर परिवर्तन झाले आणि भालके गटाचा दारुण पराभव करून शेतकऱ्यांनी अभिजित पाटील सारख्या नवख्या माणसाच्या ताब्यात विठ्ठल कारखाना दिला आणि बंद पडलेल्या कारखान्याचे यांत्रिकीकरणाचे काम त्यांनी लगेच हाती घेऊन विठ्ठल कारखाना काही महिन्यातच चालू केला। त्यावेळी अनेक आर्थिक अडचणी आल्या, मात्र त्याची कुठेही पुसटशी देखील कल्पना कोणाला येऊ दिली नाही किंवा अडचणीवर रडत नाही तर लढत पैसा उभा केला आणि कारखान्यात मोळे टाकून कारखान्याचे गाळप सुरू केले। वास्तविक कारखान्यावर सुमारे 7.5 लाख टनाचे विक्रमी गाळप केले आणि ऊसाचे गाळप सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिले देखील अदा केले। ही सर्वात मोठी बाब म्हणावी लागेल। त्याचबरोबर नव्याने ऊसाचे गाळप केल्यानंतर त्यांची बिले देखील टप्प्याटप्प्याने देण्यात आली। हे वास्तव विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे असल्याने त्यांच्याकडे सांगण्यासाठी खूप मुद्दे आहेत, तर या मुद्द्यावर विश्वास ठेवणारे सभासद देखील आता मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहेत। त्यामुळे विठ्ठल परिवारापेक्षा अभिजित पाटील यांच्याकडे विश्वास संपादन करणारे अनेक मुद्दे उभे राहतात।